आणि ब्रेकनंतरची बातमी. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकीमध्ये गारपीटग्रस्त भागाच्या नुकसानीचा आढावा घेतलाय आणि आज संध्याकाळी होणाऱ्या विशेष बैठकीमध्ये या मदतीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली. तुमची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे. सरकारनं एक प्रस्ताव तयार केलेला आहे गारपीटग्रस्तांना मदत देण्यासाठी. नेमकं सरकारच्या मनात गारपीटग्रस्तांना कशी मदत द्यावी असं आहे? नेहमीच्या तर नैसर्गिक ज्यावेळेस संकटे येतात त्यावेळेस काही नॉर्म्स ठरलेले आहेत. वास्तविक तशा पद्धतीचे नॉर्म्समध्ये मदत करणं हे कितपत अलीकडच्या काळात योग्य आहे. सगळ्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये निर्मिती झाल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणावर गारपीट होऊन हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा निघून गेलेला आणि जीवितहानी झालेली ही पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालेली आहे. हजारो कोटी रुपयाचं त्याच्यातनं त्या ठिकाणी नुकसान झालेले, म्हणजे त्याचा आकडाच नक्की काही पुढे येईना, कारण पंचनामे चाललेले आहेत. दररोज वेगवेगळ्या भागामध्ये गारपीट होत असल्यामुळे क्षेत्र वाढत आहे. क्षेत्र वाढत असल्यामुळं ज्यांचे पंचनामे मागं झालेले होते तिथं पुन्हा गारपीट दुसऱ्या भागात झाली तर त्यांचेही पंचनामे करायला लागत आहेत. आणि काही विरोधक तर असं म्हणतात की पंचनामे करायच्या आधीच तुम्ही मदत त्या ठिकाणी जाहीर करा. निवडणूक आचारसंहितेच्या नियमाचं तंतोतंत पालन करून ह्याच्यामध्ये त्यांची पण परवानगी घ्यावी लागणार आहे अशा प्रकारे चीफ सेक्रेटरी आणि संबंधित अधिकारी वर्ग त्या ठिकाणी सांगतोय. आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या समवेत काही महत्त्वाचे आम्ही मंत्री बसलो होतो, प्राथमिक चर्चा झाली, पुन्हा आज संध्याकाळी 5 वाजता मीटिंग लावलेली आहे. त्या 5 वाजताच्या मीटिंगमध्ये काहीतरी अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. आणि गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक राज्यात आलेलं आहे आणि त्यांनी नुकसान झालेल्या